नमस्कार, आपण आलो आहे शिक्षणाच्या वारीच्या या केंद्रावर. नेमके यामध्ये येणारे 11 जिल्ह्यातले जे शिक्षक आहेत त्यांची नोंदणी कशी होणार आहे, कशा प्रकारची त्यांची इथे व्यवस्था होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत या नोंदणी समितीच्या समन्वयक माननीय कविता बुरगाडे मॅडम. कविता मॅडम, नोंदणीच्या संदर्भात आपली काय व्यवस्था? अमरावती आणि नागपूर विभागासाठी जी आयोजित शिक्षण वारी आहे, दिनांक 15 ते 18 डिसेंबर 2017 या कालावधीमध्ये होणाऱ्या शिक्षण वारीसाठी प्रत्येक दिवशी 3 जिल्ह्याचे शिक्षक इथे स्टॉलला भेटी देण्यासाठी येणार आहे. भेटीसाठी आलेल्या शिक्षकांची नोंदणी करण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. नोंदणी करत असताना 3 जिल्ह्यांसाठी 3 टेबल स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातून आलेल्या 300 शिक्षकांच्या प्राप्त यादीनुसार त्यांना आम्ही कूपन्स देणार आहे आणि कूपन्स दिल्यानंतर आतमध्ये स्टॉल पाहण्यासाठी 25-25 संख्येने आतमध्ये सोडूयात, जेणेकरून आतमध्ये स्टॉल पाहताना गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने या कक्षाचं काम चालणार आहे. या शिक्षणाच्या वारीमध्ये कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही अशी चोख व्यवस्था या नोंदणी समितीच्या वतीने केलेली आहे. किशोर रूपनारायणसह श्रीनाथ वानखडे, प्रसिद्धी समिती, शिवाजीनगरी, अमरावती.